आज आम्ही आमच्या छोट्या मंडळी बरोबर मस्त असं फन गेम खेळणार आहोत. तर त्या गेमचं नाव आहे हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मी जेव्हा हिप हिप बोलणार तेव्हा हँड तुमचे दोन्ही खाली असायला पाहिजेत आणि हुर्रे जेव्हा बोलणार तेव्हा असायला पाहिजेत. जर मी हुर्रे बोलली आणि तुम्ही हँड खाली ठेवलात तर आउट, जर मी हिप हिप बोलली तुम्ही हात वरती ठेवलात तर आउट. समजलं सगळ्यांना? आणि मग जर तुम्हाला तुम्ही कोण जिंकला तर तुम्हाला मस्त चॉकलेट्स मिळणार आहेत. ठीक आहे, हा जो लास्ट असणार तो विनर असणार आहे. सो लेट्स स्टार्ट द गेम. नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉगर प्रीती. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर अशी झाली आहे. सकाळीच मस्त देवपूजा झाली आहे आणि आता माझ्या आवडीचं साऊथ इंडियन ब्रेकफास्ट घरी बनवत आहे मी. मला आपल्या भारतीय ब्रेकफास्ट बरोबर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट ही खूप आवडतो. भारतीय ब्रेकफास्ट मध्ये मला पोहे, उपमा, मिसळ पाव, माझे मिसळ पाव खूप फेवरेट आहे. आणि साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मध्ये सगळंच फेवरेट आहे माझं. इडली, डोसा, मेदू वडा खूपच फेवरेट आहे. रोज जरी दिलं खायला तरी माझी काही हरकत नाही, मी आनंदाने ते खाऊ शकते. तर आज मी डोसे बनवत आहे घरी. तर मस्त आज आम्ही डोशाचा आनंद घेणार आहोत आणि मस्त आजचा दिवस स्पेंड होणार आहे. आज आम्ही जाणार आहोत संध्याकाळी, माझ्या मित्राच्या मुलीचा वाढदिवस आहे, म्हणजे दीपकच्या मुलीचा वाढदिवस आहे. तर आम्ही नेरुळीला जाणार आहोत संध्याकाळी आणि 12-12:30 पर्यंत माझी आई, माझा भाऊ आणि माझे वडीलही खारघरला आमच्या राहत्या घरी येणार आहेत. त्यांना थोडंसं काम आहे खारघरमध्ये, त्यामुळे ते इथे येतील आणि जेवण मग नंतर दुपारी किंवा संध्याकाळी ते आमच्या बरोबरच कदाचित निघतील. आम्ही नेरुळीला जाऊ आणि मग ते घरी जातील मीरा रोडला. तर असा ओव्हरऑल आजचा दिवस असणार आहे. आज बर्थडे पार्टीमध्ये आम्ही किती मजा करतो हे तुम्हाला बघायला मिळेलच. तर चला आता जेवणाला पण सुरुवात करायची आहे मला थोड्या वेळातच. आज मी चिकन बिर्याणीचा बेत करणार आहे. भाऊ, आई, वडील येणार आहे, त्याचबरोबर बरेच दिवस ना चिकन बिर्याणी खाल्लेली नाही आहे आणि आता नवरात्री पण येते आहे, त्यामुळे 9 दिवस परत आपल्याला नॉनव्हेज घरामध्ये नॉनव्हेजचा बेत आपण करू शकत नाही. त्यामुळे म्हटलं चला आज होऊन जाऊ दे चिकन बिर्याणी. त्यामुळे आता बिर्याणी थोड्या वेळातच स्टार्ट होईल, त्या तत्पूर्वी डोस्याचा आनंद घेऊया. नायसा बघा कशी मस्त झोपलेली आहे. लहान मुली किती छान वाटत ना झोपेत असताना. किती आपण पण जेव्हा लहान होतो तेव्हा सतत असं वाटायचं की मोठं कधी हो, आणि मोठं झाल्यानंतर असं वाटतं की काश लहान असतं तेच बरं वाटलं असतं. लहान पण असतच असतं, खूप छान आठवणी, खूप छान गोष्टी, तो अल्लडपणा, खूप छान असतात ते दिवस. आणि नायसा बघा 360 डिग्री फिरत असते पूर्ण बेडवरती. आता बेड दाखवू शकत नाही कारण जरा आवरलं नाहीये, कारण नायसा झोपली आहे. त्यामुळे थोड्या वेळातच नायसा उठेल आणि तुम्हाला तिची मस्ती बघायला मिळेल. क्यूट स्माइल देत माझी नायसा उठली आहे. रोजच क्यूट स्माइल देत उठते पण आज खूपच भारी वाटते ग नायसा. काय ग आळस, बघ किती आळस किती. चला बाबू उठा, सकाळ झाली, चोहीकडे उजाडले आता, उठा. बच्चू झोपायचंय? नाही ना, चला आजो येणार आहे, मामा येणार आहे, हा नानू येणार आहे. तर मंडळी आता छान आता मस्त बिर्याणीची मी तयारी करत आहे, म्हणजे बिर्याणी बनवत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या छोट्या छोट्या भांड्यामध्ये कशी बनवते, तर माझ्याकडे बिर्याणीसाठी ना मोठे असे टोप आहेत. पण काय झालं माहितीये का, गणपतीसाठी जेव्हा मी मम्मीकडे गेली होती ना त्यावेळेस मम्मीला लागणार होते ते टोप मोठे असे, तर मी तिथेच ठेवले आहेत ते. आणि आज भाऊ आणि आई जेव्हा येणार आहेत ना घरी तर ते घेऊन येणार आहेत, त्यामुळे माझ्याकडे मोठं असं भांडे नाही आहेत. जे होते ते त्यांच्याकडेच आहेत आता ती, त्यामुळे
त्यामुळे म्हटलं ह्याच्यामध्ये आता चिकन बनवून घेते. चिकनचा मसाला बिर्याणीसाठी जो लागणार आहे तो. आणि ह्या छोट्या कुकरमध्ये मी तांदूळ हाफ म्हणजे 90% जे स्टीम करून घेतो ते मी करून घेणार आहे. माझी ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. फक्त आता फोडणी वगैरे द्यायची आहे. कांदा वगैरे सगळं कापून, टोमॅटो कापून, खडे मसाले सगळे अरेंज करून झाले आहेत. त्याचबरोबर माझा बासमती राईस ही इथे मस्तपैकी मी असा धुवून घेतला आहे. आता मी फटाफट तयारी करते आणि नंतरच तुम्हाला भेटते. नायसाला तिच्या बाबाने संगोळ घातली. नायसाची तयारी बाबाने सगळं केली आहे आज. आणि खाऊ पिऊही तिला बाबानेच घातलं आहे, त्यामुळे अर्ध काम माझं वाचलं आहे. पण आता बरीच कामं उरलेली आहेत. मला जरा इस्त्री वगैरे करायची आहे आणि आज बर्थडे गर्लसाठी मला गिफ्टही आणायचं आहे. मी आणलं नव्हतं गिफ्ट कारण माझी हेल्थ ठीक नव्हती. तर मी आधी बिर्याणी बनवते, त्याच्यानंतर बाकीची कामं सगळी करते. इस्त्री ऍक्च्युली इस्त्रीवाला आमच्याकडे येतो रोज, पण मी तो ड्रेस जो मला हवा होता तो द्यायलाच विसरली इस्त्रीला, त्यामुळे मलाच आता करावं लागणार आहे. फटाफट फटाफट आता सगळी कामं करून घेते आणि व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे कालचा मला, त्यामुळे तयारी करते आणि नंतरच तुम्हाला भेटते. तर मंडळी, नायसाचे ओट्स वगैरे खाऊन झालेले आहे, तिचा नाश्ता वगैरे सगळा झाला आहे आणि तिची मस्ती खूप करून झाली आहे. आता नायसा तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे. नायसा गाणं म्हणून दाखव एक. माझ्या पप्पानी गणपती आणला. अरे वा, अजून बोल. गणपती कशी आहे सांग. कशी आहे? अरे तकली बसा. नाही सा, नानूना पाणी दे. पाणी नाही प्यायला. पाणी दे नानूना. मला तू पिना दर्ज. हे बघ, पुसायला काय पाणी पाडलं वाटतं तिने. कुठं? इथे कुठेतरी पाडलं वाटतं म्हणून पुसायला पुसायला बोलते. हे काय तो नको बोलते. काय बोलते? बसा बसा. कशाला सर्वात निकडे ये इकडे. ये ये काय करते नानूंना? काय करू? बस बस कुठे बसू? बसू बाबू समाजो मांडियो जो. हे बाबूये 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 तू झोपला बाबू झोपला. कशा जाता सगळ्यांना ते नको नको काय हो काय हे कोण आहे हा कोण आहे हा कोण आहे आणि हे कोण आहे हे कोण आहे बाबू आणि कोण आहे? प्रिया. हा प्रिया आहे आणि डोरेमॅन आहे आणि आणि नायसा कुठे? नायसा तू नायसा आहे? मग कोण आहे? तू कोण आहे? अरे व्हॉट इज युअर नेम? हा मस्ती करते. बिर्याणी बिर्याणी बनवली आहे.
बिर्याणी स्पेशल अशी बिर्याणी बाप आला पहिल्या वेळेस ना म्हणून बिर्याणी बनवत पहिल्या वेळेस आलात का आधी नव्हते आला नाही सोनू नानू आधी नव्हते आले नाही आले होते ना मी आलो होतो हे कुको आता बिर्याणी खा आणि सांगा कशी झाली आहे तू कशी झाली ती टेस्ट कशी आहे मंडळी आता आम्ही मस्त असे रेडी झालो आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत बर्थडे पार्टीसाठी नायसाचा लुकही तुम्हाला मी दाखवणार आहे नायसा आमची प्रिन्सेस कशी दिसते आहे ती मी आश्लेषासाठी म्हणजे बर्थडे गर्लसाठी गिफ्ट घेतले आहे ते तुम्हाला मी दाखवते त्याची पॅकिंग आहे पॅक केले आहे पेपरने त्यामुळे आता ते दिसू शकत नाही पण याच्यामध्ये गेम आहे तर असं आहे हे एक गिफ्ट आहे दुसरं जे गिफ्ट घेतलं आहे हेअर बँड घेतले आहेत मी म्हणजे खूप सुंदर सुंदर हेअर बँड आहे त्याच्यामध्ये दोन हेअर बँड आहेत एक आदितीसाठी आणि एक अश्लेषासाठी घेतला आहे मी त्याचा व्हिडिओ मी काढला आहे मी तुम्हाला दाखवेलच त्याचबरोबर मी घेतले आहे क्राऊन आमच्या आजच्या बर्थडे गर्लसाठी प्रिन्सेससाठी आमच्या मी क्राऊन असं घेतलं आहे छान असं त्याच्यानंतर मी घेतला आहे हॅपी बर्थडे आपण असं जे स्टिक लावतो ना हॅपी बर्थडेसाठी गळ्यातून आणि हातातून आपण असं हे करतो त्यासाठी असं हे हॅपी बर्थडेचं घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर घेतला आहे चॉकलेट बर्थडे गर्ल लवकर या हॅपी बर्थडे अश्लेषा बर्थडे गर्ल आता आली आहे आता मस्त बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे तिचं खूप गोड दिसते आहे चला तर मग आता आपण बर्थडेचा केक कापूयात हा तिला पहिला औक्षण करूयात हा आज मस्त धमाल करणार आहोत आपण खूप मस्ती केक खूप सारं खाणं आहे खूप गेम आहेत आज खूप मजा येणार आहे तुम्हाला तर पहिला औक्षण करूयात आपण शतायुषी हो अश्लेषा खूप छान छान आनंदी राहा तुला सगळं मिळव तुझ्या आयुष्यात तीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि एक गोडगोड पप्पी पण दे मला तर मंडळी आज अश्लेषाला 7 वर्ष पूर्ण होणार आहेत आपली अश्लेषा आता मोठी झालेली आहे तशी ती समजूतदार आहेस पण ह्या पुढेही तिला अजून समजूत येऊ तीच माझी प्रार्थना असेल आणि अश्लेषा तर तुझा आज काय विश आहे ग आज काय विश मागणार आहेस तू माझी विश ही आहे की मी नेहमी खुश राहू
वाव आणि आणि काय नाही किती छान आहे ना. किती मुलं किती निरागस असतात ना, वयाने लहान असलेली मोठी असलेली मुलं खूप निरागस. त्यांचं निघालेलं की वाक्य किती सुंदर असतं. म्हणजे बघा ना, अजून त्यांना जगा मधली बरीच अशी माहिती नाहीये, तरीही बऱ्यापैकी असं बोलून जातात आणि छान छान गोष्टी आपल्याला समजून जातात, शिकवून जातात. अश्लेषा, कॅन्डल ब्लो करायच्या आधी देवाकडे प्रार्थना कर आणि मग कॅन्डल ब्लो कर मग आणि बर्थडेचा केक कापूयात. मग हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अश्लेषा, हॅपी बर्थडे टू यू. अजून पुढे काय बोला, मग तुम्ही बोला. हॅपी बर्थडे अश्लेषा. गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे दीदी. बोल हॅपी बर्थडे दीदी. मस्त मोठी आहे, छान छान. तर मंडळी, आज आम्ही आमच्या छोट्या मंडळी बरोबर मस्त असं फन गेम खेळणार आहोत. तर त्या गेमचं नाव आहे हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मी जेव्हा हिप हिप बोलणार तेव्हा हँड तुमचे दोन्ही खाली असायला पाहिजेत आणि हुर्रे जेव्हा बोलणार तेव्हा असायला पाहिजेत. जर मी हुर्रे बोलली आणि तुम्ही हँड खाली ठेवलात तर आउट. जर मी हिप हिप बोलली तुम्ही हात वरती ठेवलात तर आउट. समजलं सगळ्यांना? आणि मग जर तुम्हाला तुम्ही कोण जिंकला तर तुम्हाला मस्त चॉकलेट्स मिळणार आहेत. ठीक आहे, हा जो लास्ट असणार तो विनर असणार आहे. सो लेट्स स्टार्ट द गेम. ये चला स्टार्ट करते. ओके ये सो हुले हिपिप हिपिप हुले 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 हिपिप हुले हिपिप हुले. आउट 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 आउट. तुम्ही बघा कारण माझं सगळ्यांकडे लक्ष जाऊ शकत नाही, त्यामुळे ऑडियन्स तुम्ही आहात तर तुम्ही बघा. हुले अरे सगळेच आउट झाले, सगळे आउट झाले. मंडळी तिसऱ्या राऊंड मध्ये म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे आउट झाले आहेत. तर एकदा खेळा लास्ट असा गेम. ठीक आहे, एक चान्स आहे आपल्या छोट्या मंडळीने, छोटासा चान्स. ठीक आहे, कोण आहे? हा चल ठीक आहे, परत हा हेपेन आउट 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 आउट. अश्लेषा आउट आउट. चलो नो हे नको बाकी आहेत. तुम्ही तिघे आउट झालात. हेपेन हुरे हुरे आउट आउट आउट. दोघं पण आउट झालात तुम्ही. आता तुम्ही दोघी चालला आहात. आता तुमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, दोघींमध्ये कोण जिंकणार त्याला मिळणार आहे चॉकलेट. सो तुम्ही तयार आहात दोघी? तुमच्यापैकी कोण जिंकणार? तुला काय वाटतं कोण जिंकणार? तुला काय वाटतं कोण जिंकणार? ओ किती कॉन्फिडन्स. बघा कोण जिंकतंय. हात खाली असं या पोझिशन मध्ये राहा आता. हुर्रे आउट झाली, आउट झाली तिने केलं. बा तुझं नाव काय? परी. आजच्या रामची विनर आहे, त्यामुळे परीला मिळणार आहे चॉकलेट. दुसरा गेम खेळणार आहोत. त्यापूर्वी सांगा माझ्या हातामध्ये काय आहे. बरोबर. तर हा नेक्स्ट आता जो गेम आहे तो बॉल रिलेटेड आहे. इथे तुम्ही बघू शकता मी ग्लास मध्ये चॉकलेट टाकले आहेत. तुम्हाला ह्या बॉलने ग्लास मध्ये म्हणजे हा बॉल ग्लास मध्ये टाकायचा आहे. ज्या ग्लास मध्ये हा बॉल जाईल तेवढे चॉकलेट तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर आता मुलांनी क्यू केली आहे आणि क्यू प्रमाणेच मुलं जातील पुढे. ठीक आहे, बा तुझं नाव काय आहे? राशी. राशी आपली पहिली कंटेस्टंट आहे राशी. तर राशी पहिला चान्स आता तुला आहे. बघूया तू किती जिंकते चॉकलेट. हा एक गेम. ओ
नो, राशी एक ही याच्यात बॉल मारू नाही शकली, तर राशी आउट झाली आहे. चला बॉल द्या प्लीज. थँक यू राशी. पण तुझं नाव काय आहे? शर्वरी. दुसरी कंटेस्टंट आहे. तर शर्वरी तुझं टाइम आहे आता. ओ नो, तर आता अवनीश, आता तुला करायचं आहे. ओ नो, चॉकलेट कोण घेऊन जाणार आहे की सगळी चॉकलेट मलाच मिळणार आहेत मुलांना? तुझं स्वरूपचं टर्न आहे, स्वरूप घे. बाबा इथे असं उभं राहायचं. हा तू आईतला बोलताय. नो, स्वरूप पण निघलं नाहीये. मला आता कन्फर्म झालंय, माझ्याच वाटेला चॉकलेट्स येणार आहेत. का आली आपली बर्थडे गर्ल? बघू बर्थडे गर्ल किती चॉकलेट जिंकते ती. अश्लेषा, नो, मुलांनो थँक यू, मला चॉकलेट सगळे मिळाले. तुम्ही सगळे हरलो आहात. चालते का होईना, पण तुम्हाला तरीही चॉकलेट मिळणार आहेत. ठीक आहे, सगळे बोला थँक यू अश्लेषा. बोला अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे. आहे रिटर्न गिफ्ट देण्याची, तर अश्लेषा सगळ्यांना एक एक रिटर्न गिफ्ट दे. आणि बोल थँक यू फॉर कमिंग. ये दीपकच्या मुलीचा म्हणजे अश्लेषाचा बर्थडे खूप छान प्रकारे जोरात साजरा झाला घरी. आणि दीपक आता त्याच्या मुलीच्या बर्थडेची पार्टी आम्हाला देणार आहे, चांगली ट्रीट देणार आहे हॉटेलमध्ये. तर आम्ही आता जात आहोत तिथे जेवायला डिनरसाठी. तर तिथे भेटू आम्ही तुम्हाला.